मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ट्रेडिंग करतो आणि ट्रेड करत असताना एखाद्या स्टॉक मध्ये त्याचा डे हाय डे लो ब्रेक केल्यावर एक सडन मोठी मुवमेंट येते आणि बरेच जण विचारतात नक्की काय झालं, न्यूज तर काही नाहीये. पण मी त्यांना बऱ्याच वेळेला म्हणतो, अरे ते बऱ्याच वेळेला अल्गो ट्रेडिंगमुळे असं होत असतं. मग तिथे प्रश्न पडतो की अरे अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, आणि त्याच्यावर आम्हाला खूप सारे प्रश्न येत असतात. मग याच्यावर जर आम्ही काही चर्चा केली, काही व्हिडिओज बनवणार आहे, अल्गो ट्रेडिंगवर एक सिरीज बनवायचा आम्ही प्लॅन केला, त्याच्यातला एक पहिला व्हिडिओ असं तुम्ही समजू शकता. मग त्याच्यामध्ये काही प्रश्न काढले ज्याची मी उत्तर तुम्हाला देणार आहे. म्हणजे अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय असतं हे थोडक्यात आज तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि त्याचा वापर पण आपण कसा करू शकतो हे पण हळूहळू आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया अल्गो ट्रेडिंग बाबत आणि नॉर्मली जे काही प्रश्न पडतात सर्वसामान्य, तर त्या प्रश्नांवर मी तुम्हाला सांगेल की याच्यामुळे काय होऊ शकतं, म्हणजे तुम्हालाही क्लिअर होईल अल्गो ट्रेडिंग. कारण लक्षात ठेवा, आजकाल जिकडे तिकडे चर्चा आहे ना, एआयची चालू असते, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे एखादं ड्रॉइंग काढण्यापासून एखादं लिखाण करण्यापर्यंत सगळं काम एआय करतोय. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये पण हा एआय आलेला आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून आहे, पण इथे थोडा अजून ऍक्टिव्ह होताना बघतोय. इंडियामध्ये आपल्याला पाहूया की काय पद्धतीने काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये अजून परमिशन्स मिळतील जेणेकरून प्रत्येकाचा एक अविभाज्य भाग हा बनलेला असेल. तर मित्रांनो, नॉर्मली पहिला प्रश्न याच्यामध्ये आपण घेतो. मी तत्पूर्वी लक्षात ठेवा, सगळा व्हिडिओ पूर्ण करा, कारण अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन जी असते ना ती बऱ्याच वेळेला मिस होते जर आपण मधून सोडून गेलो तर. आणि चॅनलला अजून पण फॉलो केलं नसेल ना तर आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. पहिला प्रश्न याच्यामध्ये आम्हाला असा भेटला होता की अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय आणि टेल मी समथिंग अबाउट अल्गो ट्रेडिंग. म्हणजे लक्षात ठेवा, आता अल्गो ट्रेडिंगचा आपण जर विचार करायला गेलो तर एक अशी सिस्टम आहे की जी ऑटोमॅटिकली बाईंग आणि सेलिंगचे डिसिजन घेते, म्हणजे एक सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे असं म्हणू शकता त्याच्यामध्ये. आणि हे काय यूज करतं तर एखादी स्टॉकची प्राईस, त्याचा व्हॉल्यूम, त्याचा जो डेटा, त्याचे आपण जे काही ॲडिशनल त्याला आपण इनपुट्स देतोय, बरोबर, मग काही इंडिकेटर्स असतील हे सगळं बघून तो कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानुसार आपण आलतो बाईंग सेलिंग. आणि महत्वाची गोष्ट काय असते की अल्गो ट्रेडिंगमध्ये तो स्वतःच बाईंगचा डिसिजन घेतो. कारण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जर एखादी मोठी मुवमेंट आली तर आपण ती नाही कॅच करू शकत, सडन आला. पण अल्गो ट्रेडिंगला जर मी सांगितलं की समजा आत्ताची प्राईस 550 रुपये चालू आहे आणि बाबा 556 वर गेलं हा रेजिस्टन्सच्या वर इथे बाय कर, तर तो तेवढी क्वांटिटी बरोबर त्या लेवलला बाय करायचा प्रयत्न करतो. कारण तो ऍक्टिव्ह असतो तिथे, त्यामुळे आपलं काम वाचतं. मार्केटची फास्ट मुवमेंट जी असते ती आपण कॅच करू शकत नाही, पण हा करू शकतो. क्लिअर झालं. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, व्हाय डू पीपल यूज अल्गो ट्रेडिंग. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते काय तर लोकांना फास्ट पाहिजे सगळं आणि एकदम क्विक एंट्री करायची, एक्झिट करायची आणि एकदम फ्रिक्वेंट ट्रेड घ्यायचे तुम्हाला, तर तिथे तुमचं अल्गो ट्रेडिंग काम करणार आहे. परफेक्ट आणि एररलेस सिस्टीम, कारण ह्युमन जर आपण किती हुशार असलो तरी प्रत्येक वेळी ऑन टाईम एंट्री ऑन टाईम एक्झिट बऱ्याच वेळेला शक्य होऊ शकत नाही, तिथे आपण अल्गो ट्रेडिंगचा वापर करू शकतो. लेस ह्युमन एरर, बऱ्याच वेळेला तुम्ही आता काय करता की आपण बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट ट्रेडमध्ये घ्यायला जातो तिथे आपण फसतो की वो तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, वेळ नाही आहे. पण मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचे तर तुमच्या बिहाफमध्ये हा अल्गो काम करत राहील, तो बाय सेल ॲटोमॅटिक करू शकतो किंवा करत राहील. त्यामुळे हे अल्गो ट्रेडिंग महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तिसरा असा इम्पॉर्टंट महत्वाचा प्रश्न आहे की हाऊ टू डू अल्गो ट्रेडिंग. आता हे अल्गो ट्रेडिंग कसं करावं ह्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर पहिली गोष्ट, अल्गो ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं, अल्गो ट्रेडिंग ऍक्टिव्ह करायचं आहे तर पहिली गोष्ट, तुम्हाला मार्केटचं नॉलेज असणं 1000% गरजेचं आहे. तुम्हाला जर नॉलेज नाही म्हणजे तुम्ही उद्या गाडी घेतली तुम्हाला चालवायलाच येत नाही तर उपयोग नाही त्याचा. तर तुम्हाला पहिली गोष्ट ती शिकावी लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही ती चालवू शकता. दुसरी गोष्ट, कोडिंग वगैरे ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे, म्हणजे जसं पायथॉन वगैरे सारखे सॉफ्टवेअर असतात, पण यदा कदाचित प्रत्येकाला ते शक्य नाही तर मग आपण काही रेडीमेड जे काय असतात याच्यामध्ये अल्गो ते वापरू शकतो. काही वेबसाईट्स असतात त्याच्यामध्ये हे वापरले जातात किंवा दाखवले जातात स्ट्रिक्स वगैरे सारख्या. मी काही रिकमेंड नाही करत त्यांची नावं, पण एक उदाहरण दाखल देते, तुम्ही तिथे जाऊन पण पाहू शकता. ओके, याच्यानंतर दुसरी असते काही स्ट्रॅटेजीज आपल्याला याच्यामध्ये बनवावे लागतात. मला जर अल्गो ट्रेडिंग करायचे तर माझ्याकडे एक अशी स्ट्रॅटेजी हवी आहे की जी मला एंट्री एक्झिट दाखवते, मला तो बाईंग सेलिंग दाखवतो का, तर तीच कमांड मला त्या अल्गो ट्रेडिंगमध्ये मेन्शन करायची त्याच्यामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये की बॅक टेस्ट तुम्ही जे काही करणार ते आधी स्वतः करा, नंतरच त्या सिस्टीमला द्या.
कारण तुम्ही बॅकटेस्टच नाही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये फसू शकता. आणि अशा सगळ्या गोष्टी एकदा जमल्या की तुम्ही पण अल्गो ट्रेडिंग करू शकता, काही मोठी अवघड गोष्ट नाही याच्यामध्ये. चौथा महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की डू आय नीड सम स्पेशल स्किल फॉर अल्गो ट्रेडिंग, मला काय असं काय खूप महत्त्वाचे स्किल्स डेव्हलप करणं गरजेचं आहे का? तर महत्त्वाचं पहिलं स्किल सगळ्यांनाच पाहिजे, मार्केटचं नॉलेज. दुसरी गोष्ट असं पाहिजे प्रोग्रॅमिंग. प्रोग्रॅमिंगचं जर नॉलेज असेल तर आपण अजून नवनवीन आयडिया आपल्या प्रत्येकाकडे असतात, नवनवीन स्ट्रॅटेजीज असतात, ते आपण परफेक्टली इम्प्लिमेंट करू शकतो. कारण कुठल्याही वेबसाईटवर गेलो तर एक लिमिटेशन राहतं प्रत्येक गोष्टीचं, ओके. तर त्याचं जर आपल्याला बियॉन्ड जाऊन काम करायचं असेल तर मोस्टली प्रोग्रॅमिंग येत असेल तर ते तुमच्यासाठी अतिउत्तम राहील. आणि महत्त्वाची गोष्ट क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आपल्याला जो काही फायनान्शियल डेटा मिळतो त्याचा आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि हे अनालिसिस जेव्हा आपण करायला शिकतो तेव्हा थोडं आपल्याला पटकन समजतं की ह्या डेटाचा वापर आपण अल्गोमध्ये अशा पद्धतीने करू शकतो आणि आपल्याला ह्याच्या अशा पद्धतीने चांगले रिझल्ट भेटू शकतात. क्लिअर झालं? आता त्याच्यानंतर महत्त्वाची सगळ्यात गोष्ट, पाचव्या नंबरचा प्रश्न, ओके. तर डज अल्गो ट्रेडिंग लीड टू मॅनिप्युलेशन बाय बिग इन्व्हेस्टर्स? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांना भीती वाटते की अरे मार्केटमध्ये ह्या अल्गोचा वापर करून हे मोठे ट्रेडर मॅनिप्युलेशन करू शकतात का? तर लक्षात ठेवा, याचं उत्तर हो पण आहे नाही पण आहे. कारण लक्षात ठेवा, मोठे ट्रेडर नेहमी काय असतो, मोठे ट्रेडरचं काम की छोट्या ट्रेडरचा माल गोळा करणे. मग त्याच्यासाठी एकदा कदाचित ह्याचा तुम्ही ते मिस यूज करू शकतात, पण आपल्याला भिण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. कारण मार्केट रेग्युलेटर आहे, एक्सचेंजेस म्हणजे सेबी हे दोन एक्सचेंजेस ज्याच्यामार्फत आपण ट्रेड करतो, त्यांचं स्ट्रिक्ट वॉच असतं प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे भलेही तुम्ही कुठला अल्गो वापरताय तर त्या सिस्टीमला माहीत असतं आणि त्याच्यावरून ते वॉचआउट करत असतात. म्हणजे त्यांच्या निदर्शनास आलं तर ते क्विक ॲक्शन घेतात, त्यामुळे खूप काय भिण्याची गरज नाही. म्हणजे करायच्या रिस्क की आपण मी अडकू शकतो हे काय वगैरे असे निगेटिव्ह प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, तर भिण्याची गरज नाही. मार्केट रेग्युलेटर एवढा स्ट्रिक्ट आहे की जो त्याच्यावर ॲक्शन घेत असतो. सहावा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा की अल्गो ट्रेडिंग सेफ आहे का? तर याच्यामध्ये जर आपण म्हणायला गेलो याच्यामध्ये, तर नक्की जर तुमच्याकडे एक प्रॉपर चांगली स्ट्रॅटेजी असेल, तुम्हाला एक वेल नॉलेज असेल याच्यामध्ये, आणि अल्गोरिदम जे तुम्ही काय डिझाईन केले याच्यासाठीचं ते जर प्रॉपरली केलं असेल ॲज पर तुमच्या स्ट्रॅटेजी, तर लक्षात ठेवा तर अल्गो ट्रेड मी योग्य दिशेने दाखवेल. कारण त्याला जर कमांडच आपण चुकीच्या दिल्या तर तो चुकीचाच काम करणार आहे, चुकीचे रिझल्ट दाखवेल आणि इनडायरेक्टली चुकीचं काम म्हणजे लॉसमध्ये घेऊन जाऊ शकतो, ओके. तर त्याच्यामुळे आपलं नॉलेज, आपली स्ट्रॅटेजी किती भक्कम आहे आणि आपण ती किती चांगल्या पद्धतीने त्या सिस्टीममध्ये कोड केलेली आहे हे तेवढंच मॅटर करतं ह्याच्या सेफ्टीसाठी. आणि नक्कीच म्हणेल, हे जर चांगलं प्रॉपरली केलं तर अगदीच ते सेफली आपण करू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की पुढचा असा प्रश्न आहे की इज देअर एनी रिस्क इन युझिंग अल्गो ट्रेडिंग? अल्गो ट्रेडिंग वापरण्यामध्ये काही रिस्क बनते का? तर पहिली महत्त्वाची गोष्ट असते टेक्निकल इश्यू येऊ शकतो. लक्षात ठेवा, टेक्निकल इश्यू इन द सेन्स आपण म्हणू शकतो की जर सिस्टीम आपण बनवली आहे ती जर मालफंक्शन ऑन टाईम झाली साहजिक आहे फसू शकतो तो. दुसरी गोष्ट आहे डिग्रेडेशन ऑफ स्ट्रॅटेजीज. आपण जी ही स्ट्रॅटेजी बनवली आहे ती आपण जर पाहिलं हिस्टॉरिकली चांगली चालते, पण ऑन टाईम लाईव्ह मार्केटमध्ये जर ती बऱ्याच वेळेला वेल परफॉर्म नसेल करत तर आपण तिथे फसू शकतो. कारण आपला अल्गो त्याप्रमाणेच काम करणार आहे, मग त्याचे रिझल्ट पण त्या पद्धतीनेच आपल्याला पाहायला मिळतील. आणि महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये मार्केटची व्हॉलेटिलिटी. मार्केटची व्हॉलेटिलिटी जर आपण पाहायला गेलं, अनएक्सपेक्टेड हाय व्हॉलेटाईल मार्केट असेल तर तिथे हे पडतं, पण ॲक्च्युली अल्गो त्याच्यासाठी सक्षम असतो. अगदीच भली मोठी मुवमेंट आली तर ती कदाचित त्याच्याकडून मिस होईल, पण नॉर्मल ज्या रेग्युलरली 70-80% मुवमेंट असतात डेली मधल्या तर तो परफेक्टली कॅच करतो. तर त्यामुळे तिथे पण काय भिण्याची गरज नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की डू आय नीड टू डू अल्गो ट्रेडिंग? म्हणजे प्रत्येकाने अल्गो ट्रेडिंग करावं का, मी अल्गो ट्रेडिंग केलं पाहिजे का? हा एक साधा सिम्पल प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर लक्षात ठेवा, तुमचं कॅपिटल जर छोटं आहे 5-50,000-1,00,000 तर मी म्हणेल तुमच्यासाठी अल्गोची गरज नाहीये सध्याच्या कंडिशनला. ऍटलीस्ट तुमचं कॅपिटल 10 लाखाच्या पुढे जाऊ द्या, तेव्हा ऍटलीस्ट तुम्ही एक छोटी मोठी अमाऊंट अल्गो ट्रेडिंगला लावू शकता आणि मग त्याच्यावर काम करू शकता. लक्षात ठेवा, ओके, जेव्हाही हळूहळू तुमचे कॅपिटल वाढत जातील तेव्हा अल्गो ट्रेडिंग करा. कारण बऱ्याच वेळेला इन्स्टिट्यूशन लेवलला, HNI लेवलला, प्रो लेवलला अल्गो ट्रेडिंगला भर दिला जातो. कारण कॅपिटल मोठं असतं आणि जिथे मोठ्या प्रमाणात ट्रेड घ्यायला ऍक्च्युली त्यांना वेळेचं लिमिटेशन असतं आणि योग्य एंट्री हवी असते. तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की ही येणाऱ्या काळाची गरज आहे. आज ना उद्या अल्गो ट्रेडिंग इंडियामध्ये सध्या चालू आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे की वॉच आउट्स किंवा त्याच्यामध्ये बरेच रेग्युलेशन्स आहेत,
रेग्युलेटरचे. तर हे रेग्युलेशन्स हळूहळू शिथिल होत जातील आणि त्याच्यानंतर अल्गो ट्रेडिंग करून पुढच्या 3-4 वर्षामध्ये फुल फ्लेजमध्ये येईल. पण त्याच्या आधी ॲटलीस्ट आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवर काम करा आणि आमचं काम आहे तुम्हाला अशा इन डिटेलमध्ये गोष्टी शिकवत राहणे की ज्या आम्ही करत राहणार आहे. आणि याच्यासाठी तुमचं सिम्पल काम आहे की आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही, कारण लोकांनाही समजेल अशी छान माहिती आपल्या मराठी भाषेत पण उपलब्ध आहे, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही अल्गो ट्रेडिंगबाबत येणाऱ्या काळामध्ये घेऊन येत राहू. धन्यवाद.